लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल ने आज मुंबई मनपा मुख्यालय से अपनी जन आशीर्वाद यात्रा की शुरुआत की। उसके बाद केंद्रीय मंत्री का कारवां नेरुल सिरोने होते हुए वासी पहुंचा, जहां उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के अश्वारूढ़ पुतले को माला पहनाकर जन आशीर्वाद यात्रा को आगे बढ़ाया। इस दौरान उनके साथ बीजेपी विधायक मंदाताई मात्रे और विधायक गणेश नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक समेत कई बीजेपी नेता मौजूद थे। देखिए रिपोर्ट। केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल ने आज मुंबई के बेलापुर से अपनी जन आशीर्वाद यात्रा की शुरुआत की। मनपा मुख्यालय के पास बीजेपी विधायक गणेश नाइक और विधायक मंदाताई मात्रे ने उनका स्वागत किया। इस दौरान पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व सांसद संजीव नाइक, निवर्तमान महापौर जयवंश उतार, वरिष्ठ नेता दशरथ भगत समेत तमाम पदाधिकारी भी मौजूद थे। केंद्रीय मंत्री कपिल पाटिल ने वासी पहुंचकर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को हार पहनाया और अपना कारवां आगे बढ़ाया। उनका काफिला वासी, कोपरखेरने, घनसौली, ऐरोली और दीघा होते हुए थाने की ओर बढ़ गया। इस बीच उन्होंने रथ से हाथ हिलाते हुए जनता का आशीर्वाद लिया। अपने जन आशीर्वाद यात्रा को लेकर केंद्रीय मंत्री कपिल पाटिल ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे आणि जन आशीर्वाद यात्रा आहे। ही भले भारतीय जनता पक्षाने याचा आयोजन केलेला आहे, परंतु रस्त्यामध्ये जो जन भेटेल, जो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, ज्याचा आशीर्वाद मिळेल त्याचा आशीर्वाद घेऊन, त्या आशीर्वादातनं प्रेरणा घेऊन काम करण्याची माझी इच्छा आहे। नवी मुंबईमध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी नाईक साहेब इथे समर्थ आहेत, मंदाताई आहेत, अध्यक्ष आहेत, इथे सगळे लोक समर्थ आहेत। आम्हालासुद्धा जे योगदान द्यायचं ते आम्ही देणार आहोत। मला नाईक साहेबांच्या इलेक्शनच्या स्ट्रॅटेजीचा अनुभव आहे, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे। मी जेव्हा मंत्री झालो तर त्यांचा मला अभिनंदनासाठी फोन येईल याची मी वाट बघितली नाही, मी त्यांना समोरून फोन करून त्यांचा आशीर्वाद घेतला, असे त्यांचे आणि माझे ऋणानुबंध आहेत। इस दौरान पूर्व मंत्री एवं बीजेपी विधायक गणेश नाईक ने केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल की जन आशीर्वाद यात्रा को महत्वपूर्ण बताया। उन्होंने जनता के लिए चलाए जा रहे विकास और कल्याणकारी योजनाओं के हवाले से प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व और नीतियों की भी सराहना की। यहाँ बीजेपी के कई नेताओं ने भी जन आशीर्वाद यात्रा को लेकर अपने विचार व्यक्त किए। उन्होंने क्या कुछ कहा वो भी सुन लीजिए। नारायण राणे साहेबांचं मंत्री पद आणि यांचं राज्यमंत्री पद याच्यामुळे जनतेमध्ये उत्साह संचारला आहे। कपिल पाटाजी ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्याशी तर बांधिलकी आहेच, पण नवी मुंबईशी एक निराळं नातं आहे आणि म्हणून कपिल पाटाजीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न निश्चितपणे समाधान करीत त्या सुटल्या जातील असा आमचा विश्वास आहे। इथे बात असते की बीजेपी के जो चुने हुए प्रतिनिधि ने, पदाधिकारियों ने, कार्यकर्ताओं ने जनता के लिए जो काम किया लॉकडाउन के, जो तुम्हारा कोविड के कालखंड में, इसकी प्रशंसा सब प्रशासन कर रहा है और आप लोगों को भी मालूम है, आप लोगों ने इस चीज़ को दुनिया के सामने आप लोग लेके गए। देखिए बात ऐसी कि जनता से जिनका प्यार से बंधन है वो लोग बीजेपी में अभी आगे चल के काम करेंगे और बीजेपी की ताकत दिन ब दिन बढ़ती जाएगी, उसमें कोई शक नहीं। मंत्री महोदय, माननीय कपिल पाटिल साहब, यांची जी जन संवाद जन आशीर्वाद यात्रा देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या सूचनेनुसार, त्यांच्या आदेशानुसार
मंत्री झाल्यानंतर आपण जनतेचा आशीर्वाद घ्यावेत आणि त्या दरम्यान आपण जनतेला भेटावं, त्यांच्या ज्या विविध प्रश्न आहेत, विविध समस्या ते समजून घ्यावेत। जन आशीर्वाद यात्रा ही नवी मुंबई शहरामध्ये येत असताना एक भूमिपुत्र आगरे समाजाचं नेतृत्व कपिल पाटील हे पहिला प्रथम या नवी मुंबई शहरामध्ये येत आहे। तमाम नवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। जनसंवाद त्या ठिकाणी साधून लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, त्या निश्चित स्वरूपामध्ये केंद्रामध्ये मांडण्याचा ते प्रयत्न करतील। नवी मुंबई शहरातील यांचा एक आशीर्वाद घेऊन ते जातील आणि चांगल्या पद्धतीने कामकाज करतील, हा विश्वास व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।